बघा बालमित्रांनो, आपण काल आधीच्या पाठामध्ये उभी रेख, आडवी रेख, तिरपी रेख, तिरपी रेख, अर्धा गोल, अर्धा गोल, अर्धा गोल, अर्धा गोल आणि पूर्ण गोल हे अक्षरांचे अवयव पाहिले आणि आपण दोन अर्धा गोल एकत्र केल्यानंतर पूर्ण गोल होतो हे पण पाहिलं. आज आता हे जे समोर चित्र दिसत आहे ते कशाचं आहे बघा, वडाचं. आणि हे दुसरं चित्र आहे ते बदकाचं. तर आजपासून आपण अक्षर शिकायला सुरुवात करणार आहोत. मग अक्षर आपण जेव्हा घेणार आहोत तेव्हा आपण काय करणार आहोत, या अवयवांचा उपयोग आपल्याला अक्षर काढताना होणार आहे. बघा आता मी काय करणार आहे, हा अर्धा गोल इथे काढणार आहे बघा, आणि त्याच्या बाजूला ही उभी रेघ आहे ती घेणार आहे. बघा किती छान हे अक्षर आहे व रे वडाच. बघा व वडाचा झाला किती छान अक्षर तयार. आता आपण पुन्हा लिहूया अर्धा गोल. बघा मी हात उचलत नाहीये आणि हाच हात मी वरती नेते आणि पुन्हा खाली आणते, मग तयार होतो व रे वडाचा. व रे वडाचा बघा माझा हात मी उचलते का आणि प्रत्येक वेळेस मी डोक्यावर पण रेघ मारते. हा आहे अर्धा गोल, त्याच्या बाजूला मी काढतीये जोडून उभी रेघ आणि डोक्यावर रेघ. व रे वडाचा, व रे वजनाचा, बघा वजन पण सगळ्यांना माहितीये. आणि व रे वरणाचा, आपण रोज गरम वरण भात खातो की नाही छान छान, तोच हा व वरणातला. व रे वजनाचा, व रे वजनाचा. आता आपण व चे काही शब्द लिहूया. बघा आता आपण काय काय म्हणलो होतो, व ज न. बघा मी काय लिहिलं, वजन. आता हा वड आहे, आपण आता लिहूया व ड. बघा त्यानंतर व र ण, नंतर अजून एक शब्द आपल्याला लिहायचा आहे व र. आपण म्हणतो की नाही वर खाली, तसं बघा आपण किती शब्द लिहिले, चार शब्द, वजन, वड, वरण आणि वर. आता बघा हे दुसरं चित्र आहे ब रे बदकाच. हा जो व आहे तो आपण आता शिकलो कसा आहे तो, आता आपल्याला ब हे अक्षर शिकायचं आहे. ब अक्षर शिकताना आपण कसं करणार आहोत बघा. हा पुन्हा आता आपण हा अर्धा गोल काढणार आणि ही उभी रेघ काढणार. हा झाला आपला व, आणि या व च्या पोटात आपल्याला तिरपी रेघ द्यायची, छोटी वाली ही जी आहे ना ती रेघ आपण इथे देणार आहोत. हा काय झाला ब रे बदकाचा. आता बघा हा कसा लिहायचा, म व सारखाच, ब रे बदकाचा, ब रे बदकाचा, वच्या पोटात तिरपी रेघ द्यायचा, वच्या पोटात तिरपी रेघ द्यायचा, व रे वजनाचा, ब रे बदकाचा, ब रे बदकाचा, ब रे बदकाचा. आता या ब पासून आपण पुन्हा काही शब्द लिहायचे आहेत ते बघा कसे. बघा हा आता आपण लिहिणार आहोत ब द क, नंतर ब ट न, त्यानंतर लिहिणार आहोत ब र मी, नंतर ब र. आपण म्हणतो की नाही बर, आता कसं वाटतंय बर, बदर, बटन, बरणी, बर. किती शब्द लिहिले आपण, चार, आणि इकडे पण चार. हे आहे ब वडाच, हे आहे ब
बदकाचं. आता हे तुम्ही तुमच्या आधी पाटीवर लिहायचं आहे, पाटीवर चित्रही काढायचं आहे आणि पाटीवर हे दोन ओळीमध्ये लिहून पण पाहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे दोन रेघी वहीमध्ये एक पानभर या पद्धतीने लिहायचं आहे, एक दोन तीन वेळा फक्त एका ओळीमध्ये आणि मग पूर्ण खाली पानभर. समजलं बालमित्रांनो? करणार हा अभ्यास आता घरी.